पवना धरणाचा पाठीराखा पवन मावळचा किल्ले तुंग उर्फ कठीणगड येथे श्री शिवदुर्ग संवर्धन या संस्थेकडून गड संवर्धन मोहीम घेण्यात आली आहे. या मोहिमेत पुण्यातील गडझुंजार मावळे ट्रेकर्स अड्डा पिरगुंट मधील सामाजिक जाण या स्वयंसेवी संस्थाचे सुमारे 200 युवक युवती सहभागी झाले होते. या मोहिमेत किल्ले तुंगवरील पहिल्या दरवाजासमोरील गडाच्या सोंड्याऐवजी माचीला जाण्यासाठी वाटेची दुरुस्ती करून माचीवरून परिसरावर लक्ष देण्यासाठी मावळ्यांसाठी बनवण्यात आलेल्या 7 चौकांच्या जोत्यांवरती व्यवस्थितपणे दगड रचून घेण्यात आले आहेत, जेणेकरून त्यास पूर्वाश्रमीचा आकार प्राप्त झालाय. यानंतर माचीवरील तसेच तटबंदीवर उगवलेली आणि तटबंदीच धोकादायक असणारी रानकेळी पिंपळ वड आदी झाडे आणि गवत सुरक्षितपणे काढण्यात आली आहे. यावेळी एक जोत्यामधील माती काढत असताना युवकांना हानीकर सापडला आहे. आम्ही सर्व मावळे श्री शिवदुर्ग संवर्धन त्याचबरोबर बाकीच्याही काही संघटना आहेत आणि अनेक वर्षापासून आम्ही गडकिल्ल्यांचं संवर्धन करतो आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही एक मोहीम राबवली. दोन बाहेरचे ज्या संघटना तरुण वर्ग आलेला आहे आणि आमचं श्री शिवदुर्ग संवर्धन आणि सर्व कार्यकर्ते यांना मिळून आम्ही आज ठरवलं की तुंगवर जायचं आणि आपल्याला कुठंतरी संवर्धनाचं काम करायचं. तर सांगायचं तात्पर्य असं की तुंगवरती जे काही पडद राहिलेले जे काही जोते राहिलेले शिल्लक, उदाहरणार्थ येणाऱ्या पर्यटकाला कळलं पाहिजे, त्यांनी कल्पना केली पाहिजे की बाबा हे आपण जोतं दिसल्यानंतर इथं काहीतरी होतं. आता नेमकं काहीतरी होतं तर तसं जर पाहिलं तर तुंग किल्ला हा एक महाराष्ट्रावरती कोकणातनं खंडाळ्याच्या बाजूने एक चौकी म्हणून एक त्याचा उपयोग केला जायचा, टेहळणीचा उपयोग केला जायचा आणि टेहळणीचा स्वराज्याला फार मोठा फायदा व्हायचा आणि हा तो किल्ला. आणि त्या किल्ल्यातनं मग आम्ही एक असं संवर्धनाचं काम घेतलं जेणेकरून आलेल्या पर्यटकाला नेमकं. ब्युरो रिपोर्ट, पुणे.